नमस्कार. महाएमटीबी साप्ताहिक विवेक आणि विवेक साहित्य मंचच्या व्यासपीठावर मी अर्चना कुडतरकर स्वागत करते आहे प्रवीण दवणे यांचं. खर तर आजपासून शांताबाई शेळके यांची जन्मशताब्दी सुरू होते आहे. मराठी मनावर शांताबाईंच्या कवितांचं, त्यांच्या गाण्यांचं गारूड आजही असलेलं आपल्याला दिसतं. वैविध्यपूर्ण लेखन ही तर त्यांची ओळख आहे. आज त्या आपल्यात नसल्या तरी त्यांच्या शब्दातून त्या आपल्याला मोहवतात. त्यांच्या या शब्दामध्ये दडलेला आशय आणि त्यांच्या अभिव्यक्तीची निरनिराळी रूप उलगडून दाखवण्यासाठी आज आपल्याकडे आले आहेत प्रवीण दवणे. प्रवीण दवणे हे ख्यातनाम साहित्यिक असून त्यांच्या लेखनाने एक पिढी घडलेली आपण पाहिली आहे. त्यांच्या स्वतःच्या नावावर 110 पुस्तकं असून ललित लेखन आणि कवितेवर त्यांचं विशेष प्रेम असलेलं दिसतं. आणि तितकंच प्रेम त्यांनी आपल्या अध्यापन कौशल्यावरही केलेलं आहे. आज त्यांचं स्वागत करते आणि त्यांनी शांताबाईंच्या आठवणींना उजाळा द्यावे अशी त्यांना विनंती करते आहे. खर तर शांताबाईंच्या आठवणींना उजाळा देताना मी त्यांना काही प्रश्न विचारेन आणि गप्पांसारखाच हा कार्यक्रम पुढे जाईल. तर तो सुरू करताना मी त्यांना पहिला प्रश्न विचारेन की शांताबाईंनी कविता हा फॉर्म मोठ्या प्रमाणात हाताळला. त्यांच्या कविता ही जनमानसाला भुरळ घालणाऱ्या असतात, तर त्यांच्या कवितांबद्दल तुम्हाला काय वाटतं किंवा त्याची वैशिष्ट्य काय आहे? मनपूर्वक नमस्कार. आरंभी शांताबाई शेळके यांच्या अतिशय पवित्र अशा आठवणींना मी मानवंदना देतो. आणि माझं भाग्य की आजच जन्मशताब्दी ज्यांची सुरू होते ते काही शब्दव्रती शांताबाई शेळके यांच्याबद्दल बोलण्यासाठी तीन अतिशय मान्यवर संस्था संयुक्त विद्यमाने एकत्र आल्यात. त्यामध्ये मुंबई तरुण भारत आहे, विवेक व्यासपीठ आहे आणि विवेक साहित्य मंच आहे. तेव्हा समाजाला जाणीवेने काहीतरी उत्तम देणारी अशा तऱ्हेची ही सगळी मंडळी एकत्र आलेत. आणि अर्चनाजी आपले आभार, कारण आपण समन्वयक म्हणून, संवादक म्हणून शांताबाईंवर बोलण्याची संधी या सगळ्यांच्या शुभेच्छेने मला दिली. आता पहिलं आपण जे कुतूहल छेडलंय ते म्हणजे त्यांच्या कवितेमधलं नेमकं वेगळेपण काय आहे आणि कविता हा प्रकार, हा रूपबंध त्यांनी अधिक जो हाताळला त्यामधलं त्याचं वेगळेपण आहे. खरं म्हणजे माझ्या स्वतःच्या आयुष्यामध्ये शांताबाई शेळके नाव जे आलं ते अक्षरशः वयाच्या 5व्या 6व्या वर्षी आली. आता तेव्हा शांता शेळके किती थोर होत्या हे काही माहिती असण्याचं ते वय नव्हतं. परंतु शेवटी कुठेतरी निसर्गाचं, ईश्वराचं एक देणं माझ्यावर असणार की पाठ्यपुस्तकातला कविता विभाग मला अधिक आवडायचा. आणि त्यामुळे गद्यापेक्षा पद्य वाचनाकडे पण माझा कल होता. आणि अर्चनाजी, मुद्दाहून मला सांगायचंय आपल्या सगळ्या श्रोत्यांना, ते म्हणजे मराठीचे शिक्षक हे केवळ मुळाक्षर गिरवून शिकवणारे शिक्षक नव्हते, तर ते अक्षराची मुळं आमच्या मनात रुजवणारे शिक्षक होते. मी म्हणेन केवळ मराठीचे नव्हते तर ते भाषेचे होते. आणि प्राथमिक शिक्षक कसे लाभतात याच्यावर आपलं आयुष्य पुढे कसं जातं हे ठरत असत. आणि त्यामुळे स्वर त्यांचा कसा होता माहिती नाही, पण तरीही पावसाचा धारा येती झरा झरा, झाकळले नव सोसाट्याचा वारा, अशी पावसाची कविता आमच्या प्राथमिक शाळेतल्या बाईंनी अगदी तालासुरात म्हटली. आजही मला त्या बाईंचं नाव आठवतंय, भाटवडेकर बाई, म्हणजे समर्थ विद्यालय ठाणे इथला मी विद्यार्थी प्राथमिक शाळेतला. तर ती कविता आम्हाला होती आणि नंतर मी खाली नाव वाचल्यावर कळलं मला की शांता शेळकेंची ही कविता आहे. इथेच मला वाटतं की त्या कवितेने आणि मी एकत्र काहीतरी आमचं एक लढीवाळ प्रेम प्रकरण सुरू झालं. शांताबाईंच्या कविता जाणीवेने वाचायला सुरुवात केल्या आणि पुढे कॉलेजच्या वयात, नंतरच्या महाविद्यालयीन वयामध्ये माझ्या लक्षात असं आलं एक व्रतस्थ कवयित्री. खऱ्या अर्थाने शब्दव्रती ते आहे. इतर अनेक प्रकारचं साहित्य लिहूनही त्याच्याही मध्ये काव्य लेखन एखाद्या हृदयासारखं वेगळं वाटत. खरं सांगू का, इतर सगळ्या प्रकारात साहित्यिकाला, कलावंताला चकवता येईल, त्याच्याशी लपंडाव खेळता येईल, पण कवितेला चकवता येत नाही, कवितेला फसवता येत नाही. कवी कवी असो किंवा कवयित्री असो, कोणी असो, त्याचं अंतर्मन कवितेतून व्यक्त होत.
शांताबाईंची कविता एवढ्यासाठी वेगळी आहे, त्यांनी स्वतंत्र आत्मचरित्र लिहिलं नाही हे खरं आहे, पण मी थोडं धाडसाने विधान करेन की शांताबाईंच्या जर कविता जर नीटपणे आपण जर बघितल्या, जाणीवेनी जर त्या पाहिल्या, तर त्यांची त्या त्या क्षणांची चित्र ते आत्मप्रतिबिंब त्या कवितेत दिसत. उदाहरणार्थ मी सांगेन की त्यांच्या एका कवितेत त्यांनी आपल्या एकाकीपणाचं दुःख व्यक्त केलंय, हे एकटेपण नेमकं कसं आहे, किंवा शब्दावरचं प्रेम व्यक्त करणारी त्यांची कविता आता माझ्या समोर आहे. प्रत्येक या शब्दावरी माझा ठसा, हे शब्द माझा चेहरा, हे शब्द माझा आरसा. आता हे शब्द माझा आरसा ही शांताबाईंची जोड आहे. आणि अर्चना ताई, हे लक्षात घ्या की जेव्हा शब्द माझा आरसा असं धाडसानी एखादी कवयित्री किंवा कवी लिहितो, त्यावेळेला तो आरसा फक्त केवळ एकट्यापुरता नसतो, तर त्या क्षणांच्या सुखदुःखाचा असतो, अवतीभोवतीच्या सगळ्या त्यांच्या आजोळच्या आठवणीचा असतो, त्यांच्या मानापमानाचा असतो, त्या डंखाचा असतो. आणि त्यामुळे त्यांच्या कविता या आत्मपर अधिक आहेत, आठवणीपर असे आहेत. ललित लेखनामध्ये पुढे आपण बोलणार आहोत तेव्हा ते थोडा बाह्य जगाकडे वळतात, परंतु कविता लेखन मात्र त्यांचं आत्मपर अधिक आहे. खरं म्हणजे त्यांची कविता ही आत्मसंवादी आहे. एखाद्या दूर अशा जाणाऱ्या वाटेवर एकटंच निघावं आणि कुणीही समोर नसताना स्वतःशी पुटपुटावं अशी ती कविता आहे. म्हणजे आत्मसंवादी असणारी ही कविता, आणि त्यातून तुम्ही म्हणालात की तुम्ही धाडसाचं विधान करताय की त्यांचं आत्मकथन त्यातून उलगडत जात आहे, आणि ते आपण वाचत गेलो तर तितक्याच बारकाव्याने ते आपल्या लक्षात येत आहे. पण मला वाटतं गीतलेखनामध्येही शांताबाईंनी स्वतःची अशी एक खास शैली निर्माण केलेली आहे, आणि त्या गीतलेखनाच्या वेगळेपणातून अनेक चांगली गाणी आपल्या रसिकांना सगळ्यांनाच ऐकायला मिळाली. तर त्या गाण्यांबद्दल शांताबाईंच्या तुम्ही काय सांगाल? म्हणजे एका गीतकारामध्ये एखादा कवी कसा मिसळलेला असतो, एक प्रीतीसंगम कसा असतो, हे जर आपल्याला बघायचं असेल तर मी म्हणेन की माडगुळकरांचं जसं आपण नाव नेहमी घेतो, तसं थोडस त्या काळातलंच एक अत्यंत मानाचं नाव म्हणजे शांताबाई शेळके. याच कारण मूळ कवितेचा पिंड घेऊन त्यांची गीत निर्माण झाली. त्यांची गीत ही अर्थातच चित्रपट गीत आहेत, लोकगीताच्या वर्णाची आहेत, लावण्या आहेत, वैविध्य इतकं आहे म्हणजे मी असं म्हणेन की सर्व वयांच्या आणि सर्व मनांच्या मधून सर्व जाणीवांमधून शांताबाई शेळके यांची लेखणी गाण्याच्या निमित्ताने फिरले असं दिसेल. मी उदाहरण मुद्दामून देईन. आता ही जी मी गाणी सांगतोय ना, ती गाणी काही अशी काल परवाच काही अशी वाचलेली किंवा ऐकलेली नाहीये. मी वयाचा 10-12-13 वर्षाचा असल्यापासून ही कविता आकाशवाणीतून मी ऐकायचो आणि कब्जाच घ्यायची. आता त्या गीतांचं वेगळेपण असं आहे की मुळात एकत्र कुटुंबात वाढल्यामुळे वेगवेगळ्या तऱ्हेच्या म्हणी वाक्प्रचार, वेगवेगळ्या तऱ्हेच्या कथा दंतकथा यांच्यात त्या चिंब भिजलेले असल्यामुळे आणि संस्कारांचं एक जग त्यांनी पाहिल्यामुळे, पुन्हा मी बोलतोय, संस्कारांचं एक जग त्यांनी पाहिलं, मूल्य व्यवस्थेचं जग त्यांनी पाहिलं, म्हणून त्यांची प्रेमगीत सुद्धा थिल्लर झाली नाही. त्याला एक संयत उंबरठा होता. आता मला एक उषा मंगेशकरांनी गायलेलं त्यांचं गाणं आठवलं, साध्या ओळी आहे, काय बाई सांगू कस ग सांगू, मलाच माझी वाटे लाज काहीतरी होऊन गेले. आता याच्यामध्ये काव्य कुठे आहे? काव्य पहिल्या ओळीत नाही आहे, ते गीत आहे. काय बाई सांगू कस ग सांगू याच्यात काही वेगळी प्रतिभा दिसत नाही, पण काहीतरी होऊन गेले आज या काहीतरी अवतरण चिन्हात. शेवटी गीतामध्ये पण मर्माच्या काळजाच्या जागा क्वचित असतात, त्यामुळे ते गीत लोकप्रिय होत. काहीतरी होऊन गेले आज काहीतरीच्या ऐवजी जर सुद्धा शांताबाईंनी दुसरं काही लिहिलं असतं तिथे, तर ते गाणं इतकं लोकप्रिय नसतं झालं. पण काहीतरी मध्ये जे सांगता येत नाही संकोचम असं काहीतरी झालंय. जरी लाजरी, मी लाजरी आहे, तरी झाले धीट, बघत राहिले त्याला नीट.
आता आपल्या ऐकणारे जे नव्या पिढीतले श्रोते आहेत ते म्हणते की बघत राहिले त्याला नीट म्हणजे काय, अलीकडे तर समोरासमोर लगेच ताबडतोबच तरुण तरुणी भेटतात आणि प्रेम झालंय कळायच्या आतच ते लगेच आय लव्ह यू म्हणून टाकतात. आजच्या काळामध्ये तो संस्कार कळणार नाही, परंतु बघण्याचा समारंभ आहे ज्याला पूर्वी कांदेपोह्याचा समारंभ म्हणत, आता तो पण टीव्हीवर ठरतो त्यामुळे कांदेपोहे द्यावे पण लागत नाहीत घ्यावे पण लागत नाहीत. परंतु माझ्या बालपणापर्यंत आणि शांताबाईंच्या पण तारुण्यापर्यंत तो संस्कार होता. त्या मुलीला त्या मुलाला एकत्र बघण्याचा कार्यक्रम, केवळ तिला बघायचं नाही मुलगी पण त्याला बघायची हे लक्षात घेतलं पाहिजे. आता तो मुलगा पण संकोची असायचा सगळ्या लोकांच्या मध्ये. नाट्य बघा त्याच्यातलं, मी तुम्ही गीतांचं वेगळे पण विचारलंय, शांताबाईंच्या भावगीतामध्ये जे नाट्य होतं त्यामुळे ते लोकप्रिय झालं. ती नायिका म्हणते की जरी लाजरी झाले धीट बघत राहिले त्याला नीट. आता हे बघत राहिले त्याला नीट आता पण माझ्या अंगावर शहारा आला, कारण हा जो आपला पती होणार आहे त्याला मी नीट बघत राहिले. मी खरी लाजरी आहे कुळवंताची असून पोर मी विसरून गेले री तरी वाज. खरी मी कुळवंताची पोर आहे पण मी कशी विसरले. याच्यामध्ये त्याच्या देखणेपणाचं आकर्षण, त्याच्या धैर्याचं, त्याच्या पौरुषाचं आकर्षण शांताबाईंनी नकळत सुचवलंय. हे का एका गाण्याचं मी दीर्घ उदाहरण दिलं, अशी त्यांची अनेक गाणी कधी चालीवर लिहिलेली म्हणजे स्वररचनेवर लिहावं तर शांताबाईंनी. स्वतः स्वर समाजली लता दिदींनी असं म्हटलेलं आहे की चालीवर हुकमत असल्यासारखं ती लिहित असत. हृदयनाथ मंगेशकरांनी अनेक गाणी चालीवर करून घेतली. आता शालू हिरवा पाचून परवा परवा पाणी बेणी ती पेढी घाला साजण बाई येणार साजण माझा शालू हिरवा पाचून मरवा याच्या पाचनी मरवा इथे तुम्हाला एक अनुप्रास अलंकार दिसतो. वेणी तिपेडी घाला तिपेडी वेणी याच्यात एक नाट्य आहे. हे चालीवर लिहिलेलं गाणं किंवा अत्यंत लोकप्रिय गाणं आहे देवदत्त साबळ्यांचं संगीत आहे. शांताबाईंनी गाणं लिहिलं तेव्हा शांताबाई कदाचित कवीचं वय विचारू नये पण अंदाजे ते 60 असतील 55-60. आणि गाणं कुठलं लिहिलं 20 एका तरुण संगीतकाराकडे गाणं लिहिलंय. कुठलं तर अतिशय गाजलेलं गाणं आहे मनाच्या धुंदीत लहरीत येना सखे ग साजणी किंवा ही चालत उरु तुरु उडती केस भुरु भुरु डाव्या डोळ्यावर वट ढळली. खूप मोठं काव्य त्याच्यात नसेले परंतु गीत लोकप्रिय व्हायचं असतं. कविता ही अनेकदा रसिक आत्मपर एकट्याशी बिलगून वाचतात पण गीत श्रवण केली जातात समुदाय ऐकतात. म्हणून मी म्हटलं नवोडीचं गाणं लिहिलं लाजणाऱ्या मुलीचं लिहिलं नंतर शिवरायांच्या सारखं जे गाणं आहे शिवाजी महाराजांवर प्रेम करणार की ज्याच्या वाचून कुठल्याही तऱ्हेचं एखादं कार्यक्रम आज सुद्धा आडतो अशा तऱ्हेचं कशी या मराठी मातीवर प्रीत जडली अशा प्रकारचं एखादं गाणं त्यांनी लिहिलं. कोळी गीतं त्यांनी लिहिली. मी मुद्दामून सांगेन माझं उत्तर विस्तारत आहे पण रसिकांना आवडेल याचं कारण कोळी गीतं लिहिण्यासाठी शांताबाईंचा काही स्वतः कोळी भाषेचा अभ्यास नव्हता तर हृदयनाथ मंगेशकरांनी त्यांना कोळीवाड्यात नेलं. तिथले जे शब्द आहेत राजा सारंगासारखे किंवा डोलकर सारखे हे शब्द त्यांनी टिपले आणि ती गाणी किती लोकप्रिय झाली सांगायला नको. खरं म्हणजे शांताबाईंची गीत हाच एक 3-4 बोलण्याचा विषय आहे. धन्यवाद. अरे तुम्ही म्हणालात तसं शांताबाईंच्या गाण्यांमध्ये गीतांमध्ये विशेषत एक नाट्य असतं आणि त्यामध्ये सांस्कृतिक संदर्भ येतात आणि त्या सांस्कृतिक संदर्भांमुळे ती कळत जाते त्यावेळचा जो काही एकूणच काय त्यावेळचा एकूणच जो सांस्कृतिक संदर्भ आहे तो आपल्याला कळत जातो गाण्यांमधून आणि त्या गाण्यांची लोकप्रियताही त्यामुळे वाढलेली आपल्याला दिसते. मला वाटतं शांताबाईंनी स्वतःच असं म्हटलंय की कथालेखन हा काही त्यांच्या कथालेखनामध्ये त्यांना फारशी गती नव्हती पण तरी त्यांनी कथेसारखा एखादा प्रयोग करून पाहिला कथा लिहिण्याचा आणि ललित लेखनही त्यांनी मोठ्या प्रमाणात केलेलं आहे सदर लेखन केलेलं आहे तर त्या त्या सगळ्याबद्दल तुम्ही काय सांगाल. ललित लेखनाविषयी मी थोडस आधी बोलतो त्याचं कारण स्वतः शांताबाईंनी स्वतःबद्दल अत्यंत मोकळेपणाने एक गोष्ट मान्य केली. अनेकदा लेखक कवी करत असतात पण मान्य करण्याचं धाडस त्यांच्यात नसतं. शांताबाईंनी असं म्हटलंय की मी एक साहित्योपजीवी
अशी व्यावसायिक लेखिका होते, व्यावसायिक लेखिका होते. त्यांनी म्हटलंय, हे सांगायचं कारण असं की लेखनाचा व्यवसाय करणं आजही अवघड आहे आणि त्या काळात ते अधिकच अवघड होत. परंतु आर्थिक गरज माणसाला अनेकदा काही गोष्टी करायला भाग पाडते. परंतु शांताबाईंच्याकडे अनुभवाचं धन इतकं होतं की त्यांना विषयाची कधी कमतरता पडत नाही, पडली नाही. त्यांचं जाणता अजाणता नावाचं एक ललित लेखनाचं पुस्तक मला आठवतं, की वृत्तपत्रात ती मालिका होती. छोट्या छोट्या गोष्टींबद्दल त्यांनी लिहिले. उदाहरणार्थ त्यांचं मांजरांचं वेड, घरामध्ये त्यांनी पाळलेली मांजरं, या मांजरांच्या स्वभावावर, त्यांच्या रूपरंगावर त्यांनी लिहिलेलं असं दिसलंय. किंवा तत्कालीन एखादी वादळी गोष्ट घडली, एखाद्या गाण्यावर त्यातल्या अश्लीलतेबद्दल बंदी आणली, की शांताबाई ते गाणं आपल्याला वाटतं म्हणून अश्लील आहे तसं नाहीये, काय आहे ते परंपरेतले शब्द, त्याचा नेमका अर्थ काय, ते पण त्या धीटपणे सांगायचे आणि त्या लेखाची पुन्हा चर्चा व्हायची. शांताबाईंनी असं म्हटलंय म्हणजे आपण ते वेगळेपणाने बघितलं पाहिजे असं ते म्हणायचे. त्याप्रमाणे त्यांची संत पंत या दोन्ही प्रकारच्या कवींवर श्रद्धा होती. अर्थातच मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की त्यांचं बालपण हे संस्कारांनी युक्त होतं. आजी आजोबांकडे संस्कार होते, आजोळचे संस्कार होते, आणि त्यामुळे त्यांच्या अनेक ललित लेखनांतून अजोळ आहे, मंचर पाबळ हा जो सगळा परिसर आहे पुणे जिल्ह्यातल्या जवळचा, तो त्यांच्यामध्ये येतो. त्यांच्या समाजाचं चित्रण येतं, स्त्रियांची सुख दुःख येतात, ही त्यांच्या ललित लेखनाची वैशिष्ट्य. प्रसन्न लेखन, शरदाचं चांदणं जसं मोकळं अंगणात पसरावं त्याप्रमाणे त्यांचं छान असं लेखन आहे. आणि मी पुन्हा सांगेन, त्याच्यामध्ये पण एक कविता आहे, काव्य पाझरलेलं आहे, त्यांच्यातला कवी त्यांच्या ललित लेखनातून दिसतो. आता आपण याच प्रश्नाचा पुढचा प्रश्न विचारलाय की कथाकार म्हणून त्यांचं नेमकं काय स्थान, काय असतं अर्जुनाताई, की एखाद्या प्रकारात मोठं नाव झालं किंवा व्याप्ती वाढली की आपल्या स्वतःच्या सावलीमध्ये दुसरे आपले जे प्रकार आहेत ते कलावंत झाकून टाकतो. हे अनेकांच्या बाबतीत झाले. आता माडगुळकरांनी शब्दचित्र किती छान लिहिली, अप्रतिम लिहिली, परंतु तेवढा शब्दचित्रांचा विचार नाही झाला. त्यांनी स्वतः काही ललित लेखन कमी केलं होतं का? भरपूर केलं होतं. पण गीतच इतकी टोकाची लोकप्रिय होती की त्यामुळे स्वाभाविक त्यांच्याच कर्तृत्वामुळे तिकडे थोडं अलक्ष झालं. मी दुर्लक्ष नाही म्हणत, जन्मशताब्दीचं निमित्त करून आपण सगळ्यांनी त्याचा शोध घेतला पाहिजे की गीतां पलीकडच्या शांताबाई कशा आहेत, कविते पलीकडच्या कशा आहेत. कारण समर्थपणे त्यांनी प्रकार हाताळले, कथा त्यांनी अनुवादही केले, काही पुस्तकांचे गरज म्हणून केले असतील पण त्यांनी ते केले. मी नेहमी सांगतो की कलावंतांनी आपले दरवाजे ठोठावून पाहिले पाहिजे. मी म्हणजे अमुकच असं नाही, कदाचित प्रयोग फसेल पण आपण त्यातून जाऊन तर पाहूया. शांताबाईंचा हा जो पिंड होता, स्वतःच्या संवेदनांचे दरवाजे ठोठावणं, स्वतःच्या संवेदनांचे दरवाजे ठोठावणं आणि उघडून आत मी व्यक्त होते का हे बघणं, म्हणून त्यांनी अनुवाद सुद्धा पाहिले. अनेकदा त्यांनी लिहिले, पाश्चिमात्य कथांच्या अनेकदा त्याचे अनुवाद केले. सेन्सॉर बोर्डावर त्या होत्या, रंगभूमीच्या सेन्सॉर बोर्डावर होत्या, चित्रपटाच्या होत्या, ह्या सगळ्यांचा उहापोह हा आपोआप एखाद्या गाभ्यासारखा त्यांच्या कथेमध्ये येतो. परंतु विशेष म्हणजे त्यांच्या कथा तशा बंडखोर नाहीये, तशा संयत आहेत. त्यांनी जे लिहून ठेवलंय त्याच्यातून मला असं सांगावं असं वाटतं की आजूबाजूला पुरुष प्रधान संस्कृती त्यांनी पाहिली. दुकान नावाची त्यांची कथा मला आठवते, मला इतकी मजेशीर वाटली ती कथा. याचं कारण असं की त्या काळातल्या रूढीप्रमाणे उंबरट्या बाहेर घरातल्या स्त्रियांनी जायचं नाही, म्हणजे भाजी सुद्धा किराणा सुद्धा पुरुष आणून द्यायचे, बायकांना बाहेर जाता येत नसते. शांताबाई लहान असताना त्यांच्या डोक्यात कदाचित घरातल्या स्त्रियांचं त्यांनी चौकटीत राहणं, कदाचित पिंजऱ्यात राहणं अनुभवलं असेल. त्यांच्या कथेमध्ये एक अशी एक बंडखोर स्त्री आली की जी फार बंडखोर नाहीये पण जी आली की आपण स्वतः उंबरट्या बाहेर जाऊन दुकानदार कसा दिसतो, भाज्या विकत कशा घेतल्या जातात, व्यवहार कसा होतो बघूया तर खरं, अशी एक त्यांनी कल्पनेनी नायिका रंगवली. आता आज कदाचित ती कालबाह्य वाटेल, म्हणजे कालबाह्य झालेलीच आहे, परंतु शांताबाईंच्या कथेमध्ये अशा तऱ्हेच्या उत्सुक स्त्रिया
त्याच्यात कदाचित ती नायिका स्वतः शांताबाई पण असू शकतात कोणीतरी. वास्तू नावाचे कथा मला इथे आठवते, त्यामध्ये ज्या वास्तूवर आपण जीवापण प्रेम केलं ती वास्तू ही दुसऱ्याच्या नावावर केल्यानंतर त्याच वास्तूकडे तिराईतपणे बघताना त्या वृद्धाचे काय आत्मने गदगद होतात ते त्यांनी लिहिले. त्यांच्या कथांचं वैशिष्ट्य म्हणजे वृद्धांचे वृद्ध आणि वृद्धापकाळाच्या अनेक सावल्यांचे संदर्भ येतात. शांताबाईंनी आपल्या कथेच्या संदर्भात लिहिले की मला ना वार्धक्य हा काळच कुतूहलाचा वाटत, सुख दुःखांचे अनेक रंग त्याच्यामध्ये असतात आणि मला स्वतःला त्या म्हणतात की जबरदस्त कुतूहल आहे आणि ते कुतूहल त्या कथांतून मांडून पाहतात. अशा प्रकारे त्यांच्या कथा त्याचा विचार खरंच नीट झालेला नाही, समीक्षकांनी त्याला पूर्ण न्याय दिलेला नाही. मी अशी अपेक्षा करतो की आपल्या या विवेक तरुण भारत आणि विवेक मंच या व्यासपीठावर पुढे केव्हा तरी वर्षभरचे कार्यक्रम होतील त्याच्यामध्ये त्यांच्या कथांवर जास्त बोललं जावं, कारण गीतकार आणि कवयित्री शांताबाई आपल्या हृदयात आहेत. धन्यवाद. मी म्हणताय तसा प्रयत्न आपण लवकरच करणार आहोत, ते योजनेत आहेच. पण त्यांच्या कथांचा विचार करताना मला असं वाटतं तुमचा आणि त्यांचा अगदी प्रत्यक्षातला परिचय होता आणि तुम्ही त्यांच्या वर्गातही काही काळ अध्यापनाच्या त्या अध्यापन करत असताना बसला होता, तर त्या अध्यापनातले काही अनुभव किंवा तुमच्या बरोबरच त्यांचं जे काही परिचय होता त्या परिचया संदर्भात तुम्ही काय सांगू शकाल? परिचय आधी तर आपण म्हणतोच त्याला, पण नंतर त्याचं रूपांतर एका वैचारिक मैत्रीत झालं. शांताबाईंचे इतके पैलू मी सांगू शकेन की आज ऐकणारे त्यांना गीतकार कवयित्री अशा तऱ्हेचे शांताबाई माहिती आहेत, पण कलावंत म्हणून झपाटले पण कसं असत त्याचा अनुभव या ठिकाणी मी सांगेन. त्याच्या आधी आपण जे म्हटले की खरंच त्यांच्या वर्गातला मी विद्यार्थी होतो, पण हे पण मला एक मुद्दा म्हणून सांगायचं आहे की ज्या कॉलेजमध्ये मी त्यांच्या वर्गात बसायचो त्या कॉलेजमधला मी विद्यार्थी नव्हे, मी ठाण्याच्या बेडेकर कला महाविद्यालयातला विद्यार्थी. पण मग अनेकांना आश्चर्य वाटेल मी का विद्यार्थी म्हणतो, याचं कारण केवळ पैसे भरून प्रवेश मिळवतो तेवढाच विद्यार्थी नसतो. तर त्यांची परवानगी घेऊन शांताबाई मी तुमच्या वर्गात बसू का असं म्हणून परवानगी घेतलेला एक अनधिकृत मी विद्यार्थी होतो. पण पुन्हा सांगेन की त्यांच्या वर्गातल्या विद्यार्थ्या इतकंच मी नियमाने जात असे, आणि त्या काळात टिपण काढून बोलणं वेळेवर येणं आणि त्यांचं व्यक्तिमत्व मुद्दावून मी सांगेन आजही अनेकांच्या डोळ्यापुढे आहेत की त्यांना जाऊनही काही फार दिवस नाहीत आणि आज वेगवेगळ्या माध्यमांतून आपल्याला त्यांचा चेहरा दिसतो की ज्याला आपण म्हणतो की डोक्यावर पदर घेतलाय एक मोठं कुंकू आहे आणि असं अगदी शालीन व्यक्तिमत्व आपण म्हणतो ते आपल्या डोळ्यापुढे त्यांचे. तेव्हा वर्गामधली घटना मला सांगायची वाटते की एका सकाळी 7 वाजता त्यांच्या वर्गात जाताना मी वृत्तपत्र घेतलं आणि वृत्तपत्र घेतल्यानंतर एकदम मी बातमी वाचली की महाकवी ग दि माडगुळकर यांचं निधन झालं. माझ्या मनात आणि तेव्हा आजच्या सारखे बातम्या इतक्या सतत गळत नसतात, माडगुळकर गेल्याची बातमी वाचली शांताबाईंना ती कळलीच असणार. मी वर्गात गेलो, शांताबाईंना नमस्कार केला आणि मी विनंती केली अर्चनाजी की आज तुम्ही नेहमीच न शिकवता आज तुम्ही माडगुळकरांबद्दल बोला. तुम्हाला आश्चर्य वाटेल, नुसतं मी म्हंटल आणि त्यानंतर त्यांना बरं वाटलं की वर्गातला एक विद्यार्थी प्रवीण दवणे नावाचा एक तरुण विद्यार्थी 18 वर्षाचा हा आपल्याला माडगुळकरांविषयी बोलायला सांगतो आणि त्यांनी पुस्तक बाजूला ठेवलं आणि पुढे 45 मिनिट माडगुळकरांच्या गीताची वैशिष्ट्य त्यांचं व्यक्तिमत्व त्यांच्या शब्दाचं साधेपण ते वैशिष्ट्य आणि त्यांचं आणि गदिमांचं नातं याच्यावर त्या 45 मिनिटं बोलल्या. बघा तुम्ही आज जेव्हा त्यांना आपण शब्दव्रती म्हणतो, आज जेव्हा आपण त्यांना म्हणजे शब्दयोगिनी म्हणतो, तेव्हा त्याचं कारण काय? कुणी अहो शब्द ज्यांना माहिती असतात ते सगळ्याच काही त्यांना आपण शब्दयोगिनी म्हणत नाही किंवा सगळ्यांनाच आपण काय ज्याला आपण म्हणू सरस्वतीचं रूप मानत नाही, पण शांताबाईने आपण मानतो. याचं कारण नुसते शब्द नव्हते, त्याच्या मागे अनुभव होता. नंतर एक अनुभव मला सांगायचा आहे की त्यांनी
त्यांना एक पुस्तक हवं होतं माधव जुलियनांचं, आणि माधव जुलियनांचं पुस्तक त्यांना हवं होतं. मी माझ्या कॉलेजच्या लायब्ररीतून त्यांना आणून दिलं आणि 15 दिवस त्यांनी वाचायला ठेवलं आणि नंतर मला घ्यायला बोलावलं. मी जेव्हा साहित्य सहवास मधला त्यांच्या घरी गेलो आणि ते पुस्तक घ्यायला गेलो, त्यावेळेला नुसतंच त्यांनी पुस्तक परत केलं नाही, तर कृतज्ञता म्हणून त्यांचं तोच चंद्रमा हे गीतांचं पुस्तक सुद्धा त्यांच्या स्वाक्षरीने मला भेट दिलं. बघा तुम्ही की एक पुस्तक मी त्यांना कॉलेजमधलं वाचायला दिलं, पण मी आणून दिलं म्हणून माझं कौतुक करण्यासाठी त्यांनी इतकं हे केलं. एक नातं वेगळं जडत गेलं. नंतरच्या काळामध्ये त्यांच्या बरोबर आजच्या भाषेत जो शब्द मला आवडत नाही पण वापरतो, स्टेज शेअर करणं केलं. पण मी माझ्या शब्दात म्हणेन की त्यांच्या बरोबर व्यासपीठावर कविता वाचनाची संधी मला मिळाली. अनेकदा ती संधी मी घेतली, आवडल्यावर ते मनापासून दाद देत असत. जेव्हा ते आळंदीच्या साहित्य संमेलनाला अध्यक्ष झाल्या त्यावेळेला ठाण्यातल्या मराठी ग्रंथालयाने त्यांचा सत्कार केला, त्यावेळेला त्यांच्याबद्दल बोलण्यासाठी त्यांच्या उपस्थितीत इतके सगळे साहित्यिक ठाण्यात डोंबिवलीत मुंबईत असताना माझी निवड केली. तेव्हा पण मी काय असा आजचं वय झालेलं नव्हतं, त्या तुलनेने मी तरुण होतो, आणि तरी पण मी जे मनभरून बोललो शांताबाईंनी खूप मोकळेपणाने त्याला दाद दिली. आणि आज या ठिकाणी त्या नात्याचा समारोप त्याचं उद्यापन झालं कसं ते मी मुद्दा म्हणून सांगेन की मंगेशकर कुटुंब हे शांताबाई शेळके यांच्या नावाने वाघविलासिनी पुरस्कार देतात, तर त्याला शांताबाईंच्या नावाचं महात्म्य आहे. काही वर्षांपूर्वी स्वतः मास्टर दीनानाथ मंगेशकर कुटुंबियांनी शांताबाई शेळके पुरस्कार हा मला दिला. आता याच्यामध्ये मी मला दिला याच्यामध्ये कृपया श्रोत्यांनी गर्व मानू नये, हे मी श्रद्धेने सांगतोय की ज्यांच्या कवितांवर, ज्यांच्या गीतांवर, ज्यांच्या अध्यापनावर, ज्यांच्या लेखनावर, ज्यांच्या लीनतेवर, ज्यांच्या व्यासंगावर, ज्यांच्या मनापासून असलेल्या एका भक्तीवर मी मनापासून प्रेम केलं, अशा तऱ्हेच्या शांताबाईंच्या नावाचा पुरस्कार मला मिळाला. आणि त्यामुळे मला वाटतं की लेखणी धन्य झाली. धन्यवाद. मला इतका महत्वाचा पुरस्कार मिळाला आणि तुम्ही म्हणताय की कृतकृत्य झाल्यासारखं वाटतंय आणि तुमची लेखणीही धन्य झाली असंही तुम्ही म्हणालात. तर तुमच्या लेखणीवर, तुमच्या लेखनावर, गीत लेखनावर असेल किंवा ललित लेखनावर असेल, कविता लेखनावर असेल, त्याचा काही शांताबाईंचा काही प्रभाव पडला का, किंवा तुम्हाला असं वाटत गेलं का की मी हे शांताबाईंच्या प्रभावाने लिहितोय? प्रभाव म्हणजे कसा म्हणजे का की त्यांच्याकडनं मी जे शिकलो ते केवळ एक लेखणी किंवा शब्द म्हणून नव्हे, माणूस म्हणून जे झपाटे पण लागत. परिणाम कुठला झाला त्याची गंमत सांगतो तुम्हाला की मी एका लोकरंग नावाच्या स्मरणिकेचा संपादक होतो, म्हणजे वेगळी होती, स्थानिक होती ती, आणि मी संपादक होतो. तर मला लावणीवरचा लेख हवा होता. शांताबाईंची व्यग्र दिनचर्या होती, त्या अध्यापन करत होत्या, व्याख्यान देत होत्या, ललित लेखन करत होत्या, आणि तेवढंच मी त्यांना विनंती केली की शांताबाई मला अशा प्रकारचा एखादा लेख तुमच्याकडनं मिळेल का? तुम्हाला आश्चर्य वाटेल, शिकलो काय मी ते? प्रभाव लेखणीवरचा वेगळा, पण व्यक्तिमत्व म्हणून काय, 4 ते 5 दिवसात नवा कोरा लेख त्यांनी माझ्यासाठी पाठवला. मला आश्चर्य वाटलं, हे झपाटले पण मी त्यांच्याकडनं शिकलो. आणि माझ्या कवितेत, गीतात म्हणजे ते संस्कार कसे असतात की पुन्हा अमुकच सांगता येत नाही काय नेमकं आहे. म्हणजे माडगुळकर, नागो देशपांडे, पाडगावकर, बोरकर, कुसुमाग्रज, वसंत बापट, सगळेच कवी मी एकाच वेळेला वाचत होतो, नवे वाचत होतो, त्यामुळे कुणाकडून काय घेतलं हे काही मला सांगता येत नाही, पण त्यांच्या कवितेवरचं प्रेम मात्र मी त्यांच्या कवितेतून घेतलं असं मला वाटतं. जर थोडा वेळ आपल्याकडे असेल तर त्यांची मी एक कवितेवरची कविता जी आहे ती मी तुमच्या परवानगीने वाचून दाखवीन. आपण थांबू, चालेल का? हो चालेल. अच्छा चालेल चालेल. त्यांची एक मला आवडणारी कविता आहे, त्यांनी मी सुरुवात केली होती, मला मुद्दा म्हणून ती सांगावीशी वाटते की तसं शब्दावर त्यांचं प्रेम आहे. सुरुवात मी त्यांनी केली होती पण ती दोनच ओळी म्हटल्या होत्या. शब्दावरची प्रेम आहे, शब्दप्रेमी कसे आहेत त्या. प्रत्येक या शब्दावरी माझा ठसा, माझा ठसा. प्रत्येक या शब्दावरी
माझा ठसा माझा ठसा, हे शब्द माझा चेहरा, हे शब्द माझा आरसा। पुढे काय सुरेख आहे? शब्दांसवे मी जन्मले, शब्दातून मी वाढले, हा शाप हे वरदान, हा दैवे दिलेला वारसा। शब्दात काळीज गोठते, शब्दात रक्त उफाळते, शब्दातून थरकापती आणि वाहती माझा नसा। हे शब्द माझा चेहरा, हे शब्द माझा आरसा। होऊन हे काटे, होऊन हे काटे कधी, रक्ताळून मज टाकी, केव्हा फुलाऊन कोवळे, मी स्पर्श वेसावा कसा। शब्दात चित्रे रेखली, शब्दात चित्रे रेखली, शब्दात शिल्पे कोरली, शब्दामध्ये पिकुनी पुरे। ही ओळ मला फार आवडली। शब्दांमध्ये पिकुनी पुरे, फळ हे आता आले रसा। शब्द पिकून फळ रसाळ झाले, आयुष्य कसं परिपक्व होत जात। त्या म्हणतात माझ्या कवितेतले शब्द हे नुसते शब्द नाहीत, तर जीवनानुभवाचा रस त्याच्यामध्ये आहे। मी जाणते इतुकेच की, किती नम्रता आहे पहा, मी जाणते इतुकेच की, यांच्या विना कंगाल मी। क्या बात आहे, शब्दांशिवाय मी कंगाल आहे। पाषाण हे यांच्यावरी, मी लाविते माझा कसा। शब्दांमध्ये जगणे मला, त्या म्हणतात माझं आयुष्यच आहे। शब्दांमध्ये जगणे मला, शब्दांमध्ये मरणे पुन्हा, हे अंतहीन समुद्र सैल। शब्द कसे आहेत? अंतहीन, समुद्राप्रमाणे, त्याचा थांग नाही, त्याची खोली नाही, रंग नाही, रूप नाही, पण तरी पण काहीतरी आहे। हे अंतहीन समुद्र से माझा परी दुबळा पसा। पसा म्हणजे माझी ही जी उंदळ आहे ती दुबळी आहे। शब्दांनी मला इतकं दिलंय, इतकं दिलंय, इतकं दिलंय, अशा या शब्दव्रती असलेल्या वाघविलासिनी ज्याला म्हटलं जातं, जीवन योगिनी, मन भरून प्रेम करणाऱ्या, अशा तऱ्हेच्या शांताबाईंची जन्मशताब्दी वर्षभर तर संपन्न होईल। मी रसिकांना सांगेन की तुम्ही याला जशी दाद देत आहात, इतक्या संख्येने तुम्ही ऐकता आहात, त्याबरोबरच हे वर्ष शांताबाई शेळक्यांच्या लेखनाचं, गीताचं वाचन वर्ष म्हणून आपण साजरं करूया। वेगवेगळ्या पद्धतीने जाणून घेऊया आणि मला वाटतं तीच त्यांना आदरांजली अधिक ठरेल। समारोप करताना मी या अत्यंत महत्वाच्या अशा साहित्य मंचावर, विवेक मंचावर आणि मुंबई तरुण भारतच्या मंचावर मी विनंती करेन की एकीकडे इंग्रजाळलेलं वातावरण आहे, आपल्या बोलण्यात सुद्धा संपूर्ण उत्तम मराठी येणं हे अवघड झालंय, आपली आडनावं मराठी आहे आणि जगतोय आपण इंग्रजी, अशा काळात शांताबाईंची मराठमोळी गाणी, जगण्यावर प्रेम करणारी गाणी, अत्यंत विशुद्ध आनंद देणारी गीतांनी लेखन वाचून मराठीवर प्रेम करूया। अर्चनाजी, अत्यंत नेटके प्रश्न विचारून मला तुम्ही बोलत केलं, मी कसा बोललो, काय व्यक्त केलं हे मंडळी सांगतील, पण मी तुम्हाला धन्यवाद देतो आणि थांब। शब्दव्रती, शब्द योगिनी आणि जीवन भाविनी असं तुम्ही म्हणालात शांताबाईंना, तर तुम्ही अगदी मोजक्या शब्दामध्ये आजच्या या मुलाखतीमध्ये उलगडून दाखवलं आणि एक आवाहन केलं आपल्या रसिक प्रेक्षकांना की शांताबाईंचं शताब्दी सुरूच राहणार आहे वर्षभर, पण त्यानिमित्ताने आपण त्यांच्या साहित्याचा एक जागर केला पाहिजे। ती जी हे जे आवाहन केलंय ते आपले प्रेक्षक नक्की मनावर घेतील आणि एकूणच शांताबाईंच्या साहित्यावर वर्षभर चर्चा होत राहील अशी अपेक्षा व्यक्त करते, आशा व्यक्त करते आणि थांबते। धन्यवाद।